आणि असंच चालत राहिलं ना पुढील 10 वर्ष पुढील 20 वर्षांमध्ये आपली मराठी भाषा कुठेतरी लोप पावत जाईल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते येऊन जर त्या लोकांना बेदम मारहाण करत असतील तर ते योग्यच आहे. मध्ये एका राजकीय व्यक्तीने असं विधान केलं होतं की महाराष्ट्रातून जर परप्रांतीय लोक बाहेर गेलेत ना तर महाराष्ट्रात जी काही अर्थव्यवस्था झाली ती संपूर्ण खराब होईल. आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच मराठीचा अपमान होताना आपण खूप वेळा पाहिले तरी देखील आपण शांत असतो. आणि असाच एक प्रसंग अजून एकदा घडला, त्या प्रसंगाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि अशाच महत्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी वैयक्तिक पद्धतीने, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभारे मराठी म्हणून. सर्वप्रथम तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. मोदी निवडून येणार की राहुल गांधी निवडून येणार, कुठला पक्ष मोठा ठरेल, इकडचे उमेदवार कोण निवडून येणार, नाव माहिती नाहीयेत का, नाव कळतायत की नाही. नाही नाही, मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारते. दोन नावं घेतली या माणसांपैकी कोण निवडून येईल असं वाटतं? हिंदी बोलले का मोदी बेकूफनी बनाने का? नाही, मी मराठीतच बोलणार, मी मराठीतच बोलणार. तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात आहात, मी मराठीतूनच बोलणार. आणि मी मराठीत प्रश्न विचारते, तुम्हाला सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या, तुम्ही हिंदीत उत्तर द्या. मी तुम्हाला म्हणते तुम्ही मराठीत उत्तर द्या म्हणून. उत्तर देगा ना समज मेगा तो. नाव मोदी नाव कळतंय, राहुल गांधी नाव कळतंय, मग प्रश्न काय विचारते कळते? उगा चढवणूक का करताय? सांगा उत्तर द्या की कोण निवडून येईल असं वाटतं? उत्तर देगा जर का समजत नाही तर वाद का घालताय? म्हणजे काहीतरी तर कळतंय ना. उगा चढवणूक नाही करायची. तुम्हाला जर का मी सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या, तुम्हाला मराठीत बोलायचं नाही हे सांगा. तुम्हाला मराठीत बोलायचं नाही हे सांगा. तुम्हाला कळलंय माझा प्रश्न, फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. या व्हिडिओमध्ये सरळ सरळ असं दिसतंय की तो व्यक्ती मुद्दामून आपल्या मराठी भाषेचा अपमान करतोय. त्या रिपोर्टर ताईंना हिंदी बोलायसाठी भाग पाडतोय. पण खरं तर आभार आणि कौतुक त्या लोकमतच्या रिपोर्टर ताईचं, त्यांनी शेवटपर्यंत आपली मराठी भाषा सोडली नाही किंवा आपल्या मराठी भाषेचा अट्टहास सोडू दिला नाही. उलट त्या व्यक्तीला त्यांची अक्कल घडवायचा पुरेपूर प्रयत्न त्या ताईंनी केला. अशा ताईंची अशा बहिणींची आपल्याला या महाराष्ट्रामध्ये खरंच खूप जास्त गरज आहे. पण मुद्दा असा आहे की हे जे छोटे कामगार आहेत जे बाहेरनं इथे येतात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते पाहुणे म्हणून राहतात आणि त्यांना एवढा माज येतो कुठून, त्यांना एवढा अहंकार येतो कुठून की आमच्यासोबत हिंदीच बोलायचं आहोत, तुम्ही महाराष्ट्रात राहता याची तुम्हाला जाण असली पाहिजे, तुम्ही मराठीच बोललं पाहिजे, हे त्याला शिकवणारं कोण आहे की नाही. आणि हे असंच चालत राहिलं ना पुढील 10 वर्ष पुढील 20 वर्षांमध्ये आपली मराठी भाषा कुठेतरी लोप पावत जाईल असं मला वाटतं. आणि याची मला खंत देखील आहे. या देशातील किंवा जगातील सर्वात सुंदर भाषा म्हणजे संस्कृत भाषा, संस्कृत भाषेचा जसा लोप पावला गेला तसंच आपल्या मराठी भाषेचं होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि त्यासाठी तुमच्या आमच्यासारखीने जागं झालं पाहिजे. या लोकांना योग्य त्या वेळी योग्य ती शिक्षा दिलीच पाहिजे. अहो तुम्ही तुमचं पोट भरण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात येताय आणि तुमचाच मास तुमचाच अहंकार आम्ही कशाला सहन करायचा, हा प्रश्न त्यांना विचारणारं कोणतरी पाहिजे त्या ताईंसारखं. आणि असंही नाही की बाबा तो कोणत्या मोठ्या पदावरचा व्यक्ती होता किंवा खूप जास्त पैशावाला वाटत होता. पैसेवाले बोलतात, पैसेवाले गरिबांना त्यांच्या मनानुसार चालवतात हे सगळीकडे आपण बघितलंय. पण ही जी लोक आहेत जे आता आपल्या हातावर पोट असणारी लोक होती ती लोक त्यांना एवढा माज करून देतोय की त्यांनी एखाद्या रिपोर्टरला असं बोलावं की तुम्ही हिंदीमध्ये बोला आणि मगच आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. एवढंच काय तर ती रिपोर्टर स्वतःहून सांगते की मी माझ्या मराठी भाषेतच बोलणार, जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हिंदी म्हणून उत्तर देऊ शकता. पण त्यांना तेही नाही जमलं, असला कसला माझ्या तुमच्या अंगात. आणि मग अशा वेळी मला असं वाटतं मी कोणत्या पक्षाचं समर्थन इथे करत नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते येऊन जर त्या लोकांना बेदम मारहाण करत असतील तर ते योग्यच आहे आणि ते तसं केलं देखील पाहिजे. आणि त्यात देखील आपल्यासारखीच मराठी लोक जर त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना नावं ठेवणार असतील की ही कार्यकर्ते गुंड आहेत, ही कार्यकर्त्यांना काही अक्कल नाही, तर तुमच्या आमच्या मुळेच मराठी भाषेचा लोप पाहू शकतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा लोकांना योग्य त्यावेळी शिक्षा झालीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याहून अधिक आमच्या मराठी भाषेचा अपमान केला म्हणून त्या व्यक्तीला खरंतर जेल घेतली पाहिजे, त्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, त्याला समजलं पाहिजे. जर तुम्हाला कोणताही व्यवसाय करत असेल, जर तुम्हाला कोणतेही शिक्षण घ्यायचं असेल, जर तुम्हाला कोणतीही नोकरी जरी करायची असेल ना तरी देखील तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे. आणि ते करायला खूप जास्त कालावधी लागणार आहे हे नक्कीच मला माहिती आहे, पण त्याची सुरुवात कुठे ना कुठे झालीच पाहिजे. मी याच्या आधी देखील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्यावेळी आपली लोक जर्मनमध्ये शिकायला जातात, ज्यावेळी आपली लोक बाहेरच्या देशामध्ये शिकायला जातात, त्यावेळी तिथली भाषा त्या लोकांना येणं खूप जास्त गरजेचं असतं, ते कंपल्सरी असतं. मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी येत आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही तुमचा पैसा कमवण्यासाठी येत आहे, तर तुम्हाला आमची मराठी भाषा आलीच पाहिजे. यात माझं काय चुकतं हे मला तुम्हीच सांगा. आणि माझ्या या महाराष्ट्राच्या या मराठी भाषेबद्दल जर तुम्ही असा अनादर करणार असाल ना तर तुमच्या
राजांची या महाराष्ट्रामध्ये काही एक गरज नाही. तुम्ही हा महाराष्ट्र सोडून गेला तरी चालत. मध्ये एका राजकीय व्यक्तीने असं विधान केलं होतं की महाराष्ट्रातून जर परप्रांतीय लोक बाहेर गेलेत ना तर महाराष्ट्रात जी काही अर्थव्यवस्था चालते ती संपूर्ण खराब होईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कितीही खराब होते पण आम्ही आमचा स्वाभिमान सोडणार नाही. ही परप्रांतीय लोक परत गेली तरी आम्हाला काही एक फरक पडत नाही हे लोकांना समजलं पाहिजे. इतिहासापासून बघत आलोय आम्ही आमच्या जीवावर महाराष्ट्र घडवलं. या देशाला सर्वात जास्त गरज या महाराष्ट्राची आहे. आता देखील ज्यावेळी या देशावर संकट येईल ना जेव्हा त्या हिमालयाला गरज भासेल तेव्हा आमचं सह्याद्री सर्वात पुढे उभे राहणार हे आम्हाला देखील माहिती आहे तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे हे असला माज असला अहंकार आमच्या महाराष्ट्रात परत एकदा दिसला नाही पाहिजे. खरं तरी आपली चूक आहे की आपल्यातीच काही नालायक माणसं त्या लोकांसोबत स्वतःहून जाऊन हिंदी बोलतात. त्या मी मुंबईमध्ये गेलो होतो एक दोनदा म्हणजे मी आता सध्या पुण्यात राहतो. पुण्यामध्ये अशा गोष्टी कमी होतात की लोक स्वतःहून जाऊन हिंदीमध्ये बोलत असेल पण मुंबईमध्ये मी गेलोय तर आपली मराठी माणसं ज्या लोकांना मराठी भाषा खूप चांगल्या पद्धतीने बोलता येते तीच जाऊन त्या दुकानदारांसोबत हिंदीमध्ये बोलतात. भैया ये द्यायचे वो द्यायचे अहो काय गरज आहे तुम्हाला तुम्ही मराठीमध्ये बोललात ना तर त्यांना गरज असेल. त्यांचे सर्व कस्टमर्स त्यांचे सर्व क्लायंट्स हे मराठी आहेत आणि जर त्यांना धंदा करायचा असेल जर त्यांना पैसे कमवायचे असतील तर त्यांना मराठी बोलणं आपण भाग केलं पाहिजे. सांगा त्यांना जर तू मराठीमध्ये बोलला नाही तर मी तुझ्याकडे सामान घेणार नाही तुझ्याकडून ही एखादी वस्तू घेणार नाही. तुम्ही एक तुम्हाला असं वाटतं की मी एकट्याने बोललो तर काय होईल एकातून सुरू होते. तुम्ही एक बोलाल तुमचे पाहुणे उद्या बोलतील तुमचे बाजूचे लोक उद्या बोलतील ज्यावेळी 100 कस्टमर्स त्याचे जातील ना तेव्हा त्याला झक मारत मराठी शिकणं गरजेचंच आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकाने कोणीतरी सुरुवात करणं खूप जास्त गरज आहे आणि मुंबईमध्ये अशा लोकांची खूप जास्त गरज असं मला व्यक्तिगतपणे वाटतंय. मुंबई आमची आहे आपली आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो पण तीच मुंबई आपल्या महाराष्ट्रात यावी किंवा त्यासाठी जे काही आंदोलन झाले ते सर्व आंदोलन तुम्ही विसरतात का? कारण की ती मुंबई तुम्ही देशाला समर्पित करून टाकली का आओ जाओ घर तुम्हाला असं काय वाटतंय का तुम्हाला? असं अजिबात नाहीये. या महाराष्ट्राची ती मुंबई राजधानी आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राची असल्या कारणामुळे मुंबईत देखील मराठी हीच भाषा असली पाहिजे असं मला वाटतं. आणि आता मला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये राजकारणाचं वारं फिरले लोकसभेचं वारं फिरले त्याच्यामध्ये हा मुद्दा दुर्लक्षित केला जाऊ शकतो नक्कीच केला जाईल पण हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही. हे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानतेचा प्रश्न आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो आणि हो व्हिडिओच्या शेवटी जाताना देखील मी त्या ताईचं खूप जास्त कौतुक करू इच्छितो आणि खूप जास्त आभार देखील मानतो की तुमच्या त्या धाडसामुळे हा मुद्दा समोर आला. खरंच तुमचे आभार लोकमतचे आभार कारण की लोकमतचेच त्या रिपोर्टर होत्या त्यांचे देखील आभार. इतकंच तुम्हाला काय वाटतं यावर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्या लोकांना आपल्याच मराठी भाषेची लाज वाटू शकते त्या मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद.